की मी एक नैतिकता, मला असं वाटलं की ज्यांना सगळं काही देऊन सुद्धा हपापलेली लोक ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हपापलेपणाने मी पुरेसा पडू शकत नाही, कारण आणखी काय देणार. तर अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला, तसं एवढा तर सर्वोच्च न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. स्वतःच्या वडिलांना जे त्यांनी वडील जाता जाता जे काही हाल अपेक्षा त्यांचे केले, जो काही त्रास बाळासाहेबांना दिला, बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये जो हिंदुत्वाचा विचार घेऊन जे बाळासाहेब पुढे जायचे जात होते त्या विचाराच्याच विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी. नैतिकता हा उद्धव ठाकरे सारखा माणूस बोलतो हे सर्वात मोठा जोक आहे. म्हणजे 2023 जोकच आहे की उद्धव ठाकरे नैतिकतेबद्दल बोलतोय. कारण का नैतिकता हे उद्धव ठाकरेचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे सारखा स्वतःच्या धर्माशी बेमानी करणारा माणूस माणसाबरोबर असंच व्हायला पाहिजे. स्वतःच्या वडिलांच्या विचाराशी बेमानी करणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे त्याला म्हणतात. म्हणून त्यांनी सगळ्या निर्णय जे घेतले स्वतःच्या स्वार्थासाठीच घेतले. म्हणून मी त्याला सांगेन अजूनही संजय राऊतचं, अजूनही त्याच्या आजूबाजूच्या टवाळकीचं, ते तुला आता रस्त्यावर आणलेल्या उद्धव ठाकरेला. आता ना पक्ष राहिला, ना चिन्ह राहिलं, ना पद राहिलं. आता बोमलून आणि शिव्या घालून आणि संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण आता काही होणार नाही. हाच निर्णय अगर त्यांच्या बाजूने आला असता तर संविधानाच्या गोगोवा केला असता, काय मोठी मोठी भाषणे केली असती, काय कौतुक केली असतं संविधानाचं. आता तुमच्या विरोधात आलं म्हणून राज्यपाल वाईट, म्हणून संविधान वाईट, म्हणून देश खतरे में है, संविधान, हे सगळे डायलॉग ऐकायला भेटणार. हे असे अनैतिक आणि आता अक्षरशः बेरोजगार झालेला उद्धव ठाकरे याला कोण ऐकायला बसलेलं नाही.